नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईची। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय। स्पेशल सेलनं 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे, त्यापैकी 2 पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवादी असल्याचं कळतंय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतल्या जान मोहम्मद शेख याचा सुद्धा समावेश आहे। सायन पश्चिमेतल्या सोशल नगर भागात राहणारा हा रहिवाशी आहे। जान मोहम्मद शेख याला पोलिसांनी अटक केली असून स्पेशल सेलचे DCP प्रमोद कुशवाह यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। या स्पेशल सेलनं केलेल्या कारवाईत स्फोटक आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत। अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांचं एक पथक महिनाभरापासून हे ऑपरेशन राबवत होतं। स्लीपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या। हे दहशतवादी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना लक्ष्य करण्यासाठी कट रचत होते। त्यांच्याकडून स्फोटकं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। यातील 2 दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं। पकडण्यात आलेले दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहिम अनिस इब्राहिमच्या संपर्कात होते, त्यामुळे दहशतवादी पाकिस्तान आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालं। इसमें क्या है कि जो एक्सप्लोजिव्स और IEDs हैं उनको तो फेस्टिव सीजन के दौरान जो हैवी फुटफॉल वाले एरियाज या जहां बड़ी गैदरिंग है वहां पे यूज़ होना था, लेकिन जो पिस्टल्स भेजी गई हैं ये इंपोर्टेड पिस्टल्स हैं जो, और हाई क्वालिटी की पिस्टल्स हैं, इटालियन पिस्टल्स हैं ये, और एमुनिशन जो है ये टारगेटेड किलिंग्स के लिए यूज़ होना था, ऐसी हमारी जो इनपुट्स थी वो सजेस्ट करती हैं। याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। तुषार, मुंबईतला जो आरोपी यातला दहशतवादी पकडला गेलेला आहे त्याचा रोल नेमका काय होता, अंडरवर्ल्डचं कनेक्शन नेमकं काय आहे, या सगळ्या प्रकरणातलं काय अधिक माहिती मिळतीय? विलास, आपण जर पाहिलं असेल तर जान मोहम्मद अली शेख याला जो पकडलं गेलेलं आहे तो धारावी परिसरामधलाच आहे आणि मी त्याच परिसरामध्ये सध्या उभा आहे। मी तुम्हाला तो परिसर आणि त्याचं घर दाखवू इच्छितो की त्याचं घर नेमकं किती अंतरावरती आहे। मी सध्या धारावी परिसरातल्या या सोशल नगर परिसरामध्ये उभा आहे आणि हाऊस नंबर 185 त्याचं राहतं घर आहे। आपल्याला त्याच्या घरी कोण सध्या आहे हे कळू शकलेलं नाही आहे, पोलीस बंदोबस्त देखील त्या भागामध्ये आहे। मात्र तिथून आपण ही समोरची जर हा निमुळता रस्ता पाहिला तर याच परिसरामध्ये जान मोहम्मद शेख आपल्याला राहत असल्याचं पाहायला मिळतं आहे। प्रामुख्याने यामध्ये जे 6 जणांना जे आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे या 6 जणांचे आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स आहेत। त्यापैकी 2 जण आहेत, त्या 2 जणांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि ते 2 जण आपल्याला राजस्थानमधून किंवा इतर भागांमधून हे नेटवर्क हाताळताना पाहायला मिळत होतं। मात्र विलास, पहिल्यांदाच या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्याला अंडरवर्ल्डचा देखील सहभाग असताना पाहायला मिळतं आहे, कारण की अंडरवर्ल्डमध्ये प्रामुख्याने जो दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे त्याचे आणि ज्या जान मोहम्मद शेखचे आपल्याला संबंध असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे यामध्ये जो बॉम्ब्लास्ट प्रामुख्याने जो करण्यात येणार होता किंवा त्याची रेकी करण्यात येणार होती ती प्रामुख्याने मुंबई असेल आणि उत्तर प्रदेश असेल या भागांमध्ये करण्यात येणार होती। उत्तर प्रदेशमध्ये येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला निवडणुका असल्याचं पाहायला मिळतं आहे, तर मुंबईमध्ये आपण जर आता पाहिलं असेल तर आता गणपतीचा सण सुरू आहे। या सण आणि या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा कॉल आपल्याला, अलर्टचा कॉल दिल्ली पोलिसांना मिळाला होता आणि त्याच आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे। तुम्ही सोबत राहाच, आता आपल्यासोबत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर जोडले गेलेले आहेत। दीक्षित सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आता ही जी कारवाई करण्यात आलेली आहे, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून ही कारवाई करण्यात आली आहे, या सगळ्या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता, ही किती मोठं यश आहे पोलिसांचं? आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ISI मदतीने दाऊद इब्राहिम हा सतत मुंबई असो, उत्तर प्रदेश असो, राजस्थान असो किंवा अन्य शहर असो, दिल्ली असो, त्या ठिकाणी वारंवार बॉम्बस्फोट करणे, त्या ठिकाणी शस्त्रास्त्र वापरणे आणि एक दहशतीचं वातावरण निर्माण करणे हे गेली अनेक वर्ष सतत प्रयत्न करीत आहेत। ती जी आज अटक करण्यात आलेली आहे हे एक त्यांचं मुख्य कारस्थान, जसं आता स्फोटक आणखीन शस्त्रास्त्र जप्त झालेली आहेत, त्याच्याशिवाय नवीन इथले ज्याला फूट एजंट्स म्हणतात किंवा इथनं हे स्फोट करणारी काही माणसं त्याच्यात भरती करणं, त्याच्यामध्ये ह्यांचा प्रामुख्याने रोल आहे।
आणि महत्त्वाच्या जागा हेरून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस नसतील असे सॉफ्ट टार्गेट्स पाहणं आणि ही दहशतवादी कारवाई करणं हा यांचा मुख्य उद्योग आहे. आणि त्या दृष्टीने ही कारवाई भारत सरकार आणखीन दिल्ली पोलीस यांचे जे विशेष शाखा आहे त्यांच्या गायडन्सखाली यांच्या नेतृत्वाखाली जी कारवाई केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कारण दोन्हीची वेळ अतिशय आपण सांगितली त्याप्रमाणे महत्वाची आहे. सध्या सणांचा उत्सव चाललेले आहेत, गणपती आहेत, इतर उत्सव येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. ह्या सर्व ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि विशेषतः लोकशाहीला नख लावणं, लोकशाही भारतातली नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, लोकांच्या मध्ये दहशत माजवणं, खरंय हा हेतू आहे या सगळ्यांचा, पण तो हेतूच उधळून लावलेला आहे. सर याच्याबद्दल तुम्ही सांगा की याच्या आधी आपण जर बघितलं तर स्फोट व्हायचे, अनेक लोकांचे जीव जायचे आणि त्याच्यानंतर मग हे मॉड्यूल पकडलं जायचं. आता मात्र स्लीपर सेल जे काम करतंय ते गुन्हा करण्याच्या आधीच, म्हणजे त्यांचा आधीच कट उधळकीस लावला जातो, हे किती चॅलेंजिंग असतं? हे अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. परंतु आता आपल्याला याच्यातून एक मान्य करावं लागेल की ज्या विशेषतः ज्याला आपण सेंट्रल सिक्युरिटी एजन्सीज म्हणतो त्या असतील, पोलीस असतील, त्यांच्यातला जो समन्वय आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय सर्व ठिकाणी साधलेला आहे गेल्या 7 वर्षात विशेषतः. त्याचंच हे सगळं यश म्हणावं लागेल. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमत अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. उत्तर प्रदेश एटीएसनं प्रयागराज, लखनौ, रायबरेली आणि प्रतापगडमध्ये छापे टाकलेत. प्रयागराजमधून एक बॉम्ब जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली आहे. यूपी एटीएस के द्वारा एक महत्वपूर्ण सफलता हासिल करते हुए ISI स्पॉन्सर्ड मॉड्यूल को बस्ट किया गया है तथा 3 लोगों को हिरासत में लिया गया है. यह सफलता उस समय हासिल हुई जब 4 जनपदों में एक साथ रेड की गई. ये जनपद लखनऊ, रायबरेली, प्रतापगढ़ तथा प्रयागराज हैं. एक लाइव IED भी प्रयागराज जनपद से बरामद हुआ है जिसको मौके पे बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड के द्वारा निष्क्रिय या निष्प्रयोजित किया जा रहा है. बातमी मुंबईतली आहे. मुंबई आणि राज्यातल्या वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, गंभीर बनलाय. या अनुषंगानं न्यूज 18 लोकमतनं महिलांच्या सुरक्षेचा रियालिटी चेक केला. मध्यरात्रीनंतर मायानगरी मुंबईत महिलांची सुरक्षा कशी आहे, पोलिसांची गस्त योग्य आहे की नाही याचा आढावा आम्ही घेतला. आमच्या मोहिमेची दखल मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्थेसह सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली. त्यांनी महिला सुरक्षेसाठी नवी नियमावली जारी केली आहे. विश्वास नांगरे पाटील स्वतः आपल्यासोबत या सगळ्याबद्दल होते आणि त्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. 3:20 पोलीस कंट्रोल रूमचा कॉल, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जी टीम पोहोचली ती 7 मिनिटात घटनास्थळावर पोहोचलेली आहे. आणि आमचे कॉन्स्टेबल आणि तिथले इन्स्पेक्टर जे पोहोचले त्यांनी तिथं त्वरेने टेम्पो, जो ज्या टेम्पोमध्ये जखमी अवस्थेतला महिला होत्या त्यांना इमिडिएटली स्वतः ड्राईव्ह करत आपण राजावाडी हॉस्पिटलला घेऊन गेलो. 4 वाजता ती हॉस्पिटलला पोहोचवण्यात आली आणि इमिडिएटली ट्रीटमेंट सुरू केली. जनरली अशा वेळेला पहाटेच्या वेळेला विशेषतः वी आवर्समध्ये म्हणजे 3, 4, 5 या वेळेला कर्मचारी थोडेसे, कारण त्यांची नाईट शिफ्ट ही 10 वाजता सुरू झालेली असते, थकून गेलेले असतात. पण या ठिकाणी ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आज माननीय पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार पण करण्यात येणार आहे. संवेदनशीलतेनं हे मॅटर हाताळलं गेलं आहे. आपण म्हणाल तर आम्ही सगळ्या ठिकाणी RFID लावलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी महिलांची वर्दळ असते, मग त्या रिमोट प्लेसेस, गर्दीची ठिकाणं असोत किंवा ज्या ठिकाणी गर्दी नाही अशी ठिकाणं असोत, ज्या ठिकाणी हॉटस्पॉट्स आहेत त्या ठिकाणी RFID लावलेले आहेत. रस्त्यावर राहणारी महिला सुद्धा तिला सुरक्षित करणं ही प्रशासनाची आणि शासनाची भूमिका असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी सूचना दिल्या की अशा ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर राहिलेल्या असुरक्षित अवस्थेतल्या महिला दिसतील त्यांना महिला कर्मचाऱ्यांनी NGO माध्यमातून सुद्धा असेल जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे आणि त्यांना सेफ ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही मधल्या पिरियडमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या वागरी आणि सगळ्या या बेगर या मुलांची आणि महिलांची विशेष करून चौकशी करून त्यांना चेंबूरमध्ये जवळजवळ 350
महिला आणि बेगर मुलांना आपण तिथं ऍडमिट केलं होतं. त्यातल्या एका मुलीनं भांडुपच्या 3 वर्षापूर्वीची एका चायनीज टॉलवाल्यानं तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सांगितली होती. 3 वर्षापूर्वीची घटना आपण प्रोऍक्टिव्हली बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्या आरोपीला आपण अरेस्ट केलं होतं. म्हणजे पोलीस प्रोऍक्टिव्हली पावलं उचलतंय. जशा फिर्यादी येतात यात आपल्याला लक्षात असेल की जो वॉचमन आहे त्यांनी जशी फिर्याद दिली तो तिथं घाबरलेल्या अवस्थेत होता हा इन्सिडन्स होताना. त्यामुळे त्याला वाटलं की बाबा 2 आरोपी आहेत तर 2च आरोपी आम्ही तशा फिर्यादीत घेतली. म्हणजे जेणेकरून आम्ही तक्रार किंवा फिर्याद घेण्याच्या बाबतीत कुठलीही टाळाटाळ केली नाही. जशा आहेत जशा फॅक्ट्स नंतर मग सीसीटीव्हीतनं ते सगळं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर 1च आरोपी होता आणि त्यांनी घटना कबूल केल्यानंतर पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स लक्षात आला. पण या सगळ्या गोष्टी मुंबई पोलीसची संवेदनशीलता आहे की जशी फिर्याद येईल त्याच क्षणाला त्यावेळेला दाखल करणं आणि त्वरित रिस्पॉन्ड करणं हे आमचं कर्तव्य आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुण्यातली काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया तिथल्या पोलीस आयुक्तांकडून. त्यांना सुद्धा आम्ही काही प्रश्न विचारले. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेचा रियालिटी चेक केला. पुण्यात महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असताना आम्ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लावून धरला. न्यूज 18 लोकमतनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लावून धरल्यानंतर पुणे पोलिसांनी आता महिलांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पुणे रेल्वे परिसर त्याचबरोबर इतर भागातसुद्धा पुणे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनं. आपल्या सोबत आत्ता आहेत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता. सर, सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा काल एक रियालिटी चेक लेखा जोगा घेतला तेव्हा असं दिसलं की जिथं या 2 घटना घडल्या, एक 14 वर्षाच्या मुलीवरती जो सामूहिक बलात्कार झाला आणि एक 6 वर्षाच्या मुलीला पण बळवलं, तर त्या स्टेशन परिसरामध्ये पोलीस दिसले. त्यांचं पेट्रोलिंग सुरू होतं, रिक्षांची तपासणी सुरू होती, पण इतर ठिकाणी मात्र अशी परिस्थिती नव्हती. शिवाजीनगर किंवा स्वारगेट इतर भागामध्ये तर असं का की म्हणजे इथं घटना घडली म्हणून तिथं फक्त असं काय आहे? नाही, असं काही नाही. आपण स्पॉटिंग केलेलं आहे जिथे तिथे घर. आपला लिमिटेड फोर्स आहे आणि आपण रात्री बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंगची गाड्या आहेत. काही ठिकाणी आपण पेट्रोलिंगमध्ये कव्हर करतो, काही ठिकाणी आपण फिक्स पॉईंटमध्ये कव्हर करतो. आपल्याला जे आपला रेल्वे स्टेशन आहे ते सध्या तरी आपल्याला फिक्स पॉईंट सारखा दिसत आहेत. 2 घटना घडलेली आहेत म्हणून तिथे फिक्स पॉईंट पण ठेवलेले आहेत, पेट्रोलिंग ठेवलेले आहेत. इतर ठिकाणी आपला लिमिटेड फोर्स आहेत, गणेश उत्सव चालू आहेत. आपण पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी पोलीस रस्तेवर आहेत, पेट्रोलिंग चालू आहेत, नाकेबंदी चालू आहे. तर त्या हिशोबाने आपण कव्हर करतो आणि गरज अधूनमधून आम्ही सगळे पॉईंट बाय रोटेशन कव्हर करणारच. सर, तुम्ही म्हणाल बरोबर आहे की सध्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घटना घडल्यामुळे तिथं फिक्स पॉईंट किंवा चेकिंग सुरू आहे आणि सगळीकडंच पेट्रोलिंग सुरू आहे, पण काही ठिकाणी आमचे जेव्हा प्रतिनिधी गेले तेव्हा तिथं त्यांना नाही दिसले पोलीस किंवा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कदाचित त्यावेळेस आपले लोक बाहेर गेले असतील. पण काय नेमकी सध्या पुण्यामध्ये परिस्थिती आहे सांगाल तुम्ही, आपल्या कशा पद्धतीनं पोलिसिंग सुरू आहे, नाईट पेट्रोलिंग सुरू आहे, बीट मार्शल सुरू आहे, कशा पद्धतीनं रात्रीची गस्त सुरू आहे? आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या DCP, ACP आणि गणपतीचे पण काल सुरू आहेत आणि आपला 2 इन्सिडेंट झाले आणि ते एक सेन्सिटिव्ह इश्यू आहेत आणि त्याला जेवढे लक्ष दिला पाहिजे तेवढे आपण लक्ष देतो. गणपतीच्या बंदोबस्त बरोबर आपण ह्याच्यासाठी पण लक्ष देतो जे आपला असं ठिकाण दिसतात जिथे कमी लोक आहेत किंवा प्रवासू जास्त असू शकतात आणि हे कंबाईंड होणार आहेत. आपण ऑटोवर कारवाई करतो, RTO बरोबर प्रत्येक ऑटोला सीस लावण्याचा प्रयत्न. बेसिकली त्यांच्याबरोबर त्यांचे स्टाफ कमी आहेत, 6 इन्स्पेक्टर आहेत. मग आपण आपला स्टाफ देऊन त्यांच्याबरोबर काम करतो. त्याचप्रमाणे आपण रेल्वे अधिकारीबरोबर चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बस स्टँड, ST स्टँड त्यांच्या पण सिक्युरिटी स्टाफ असतात, त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली. त्याचप्रमाणे आपण PMCला चर्चा करतो की जिथे तिथे आपला लाईट कमी आहेत किंवा जिथे कमी लोक असतात, जिथे क्राईम होण्याची शक्यता जास्त, तिथे लक्ष दिलं पाहिजे. काही गोष्टी प्युअर पोलिसिंग आहे, गर्दुले फिरणारे लोक, त्याच्यावर आपण लक्ष देतो आणि सगळे कंबाईंड एक आपण होलिस्टिक व्ह्यू घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय हे सगळे ते बरोबर आहे सगळे. आपण बघायला व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.
तेव्हा आशा करूया की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या महिलांची सुरक्षा जी आज काहीशी धोक्यात आल्याची दिसते ती सुरक्षा अधिक कडक होईल. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.